Okay, so today we are going to discuss unit number 2. The unit number 2 is, yes, electrostatics 2. The chapter 1 we discussed already, unit 1 we discussed and completed. That was electrostatic 1. And this unit number 2 is also electrostatic 2. So both the units are based on electrostatic concept. Unit number 3 is devoted to magnetostatics. Okay, magnetostatics. Unit number 4 is dedicated to electromagnetic fields. Ashe char unit mahatvache suruvatiche. Mhanje pahila ani dusra unit electrostatics var ahe. Tisra unit magnetostatics var ahe. Chautha unit electromagnetic field var ahe. तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे पहिला युनिट पहिला आणि दुसरा इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड तिसरा मॅग्नेटोस्टॅटिक फील्ड आणि चौथा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय तरी पण एकदा परत सांगतो तीन प्रकारचे फील्ड आहेत इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड मीन्स व्हॉट द फील्ड क्रिएटेड बाय स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय इलेक्ट्रिक चार्ज जर एकाच लोकेशनला असेल एकाच ठिकाणी तो हलत नाहीये फिरत नाही इकडे तिकडे म्हणजे तुम्ही आता इथून मागे बरेचसे प्रॉब्लेम बघितले बघा त्याच्यामध्ये तुमचा इलेक्ट्रिक चार्ज 10 कुलम 11 कुलम काय असेल तो एकाच लोकेशनला असायचा म्हणजे त्याचे कॉर्डिनेट्स फिक्स असायचे ते कॉर्डिनेट्स चेंज होत नसायचे पूर्ण प्रॉब्लेम वर चार्ज एकाच जागेवर मग अशा एकाच जागेवर जो चार्ज आहे त्याला आपण काय म्हणतो स्टॅटिक चार्ज That means it is not mobile, it is not moving. It is fixed at one location. Asha static charge mula konta field tayar hota avti bavti electrostatic field. Manje static electric field tayar hota. Je stable asto, constant asto. Okay? Tashit goshta hai magnetostatic field cha bavti. In case of magnetostatics, tumhala maiti magnetic field kon tayar karta, ek ta magnet tayar karal kiwa? कंडक्टर मधून जो करंट जातो करंट मुळे सुद्धा मॅग्नेटिक फील्ड तयार होतो ओके करेक्ट ऑर नॉट मग जर तुमचं मॅग्नेट मुळे जर मॅग्नेटिक फील्ड तयार झालं आणि मॅग्नेट एकाच जागेवर जर असेल कॉन्स्टंट तर त्यामुळे जे फील्ड तयार होणार आहे ते कोणतं असेल मॅग्नेटोस्टॅटिक फील्ड किंवा जर कंडक्टर मधून जर तुमच्या कंडक्टर मधून सपोज हा कंडक्टर आहे या कंडक्टर मधून जर करंट जातोय तो जर डीसी करंट असेल डीसी तर त्याच्यामुळे काय होणार आहे आता राईट हँड थंब रूल आठवा इफ यू कीप अ करंट कॅरिंग कंडक्टर इन युअर राईट हँड विथ आउटस्ट्रेच थंब इंडिकेटिंग द डायरेक्शन ऑफ करंट देन कर्ल्ड फिंगर इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे ह्या कंडक्टर मधून करंट जर असा डीसी करंट चालला असेल तर अवतीभोवती जे मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे त्याची डायरेक्शन अशी असेल जर करंट डाऊनवर्ड असेल तर मग मॅग्नेटिक फील्ड काय होईल क्लॉकवाईज होईल ना आणि जर करंट वर असेल अपवर्ड जाणार असेल तर मग अँटी क्लॉकवाईज म्हणजे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज तर जर डीसी करंट ह्या कंडक्टर मधून जात असेल डीसी म्हणजे काय कॉन्स्टंट करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नाही मग त्याच्यामुळे अवतीभोवती तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड सुद्धा काय असेल स्टॅटिक मॅग्नेटिक फील्ड इट इज अ स्टॅटिक मॅग्नेटिक फील्ड पण ह्या कंडक्टर मधून जर इफ एसी करंट इज फ्लोइंग थ्रू दिस कंडक्टर देन द जनरेटेड मॅग्नेटिक फील्ड इज नॉट स्टॅटिक नॉट स्टेबल नॉट कॉन्स्टंट म्हणजेच काय इट इज टाइम फ्लक्च्युएटिंग कारण एसी करंट यातून जातोय एसी कसं असतं असं साईन वेव्ह सारखं एसी मग वाढलं करंट वाढला का मॅग्नेटिक फील्ड जास्त तयार होणार कमी झाला का परत कमी झिरो झाला का परत झिरो म्हणजे त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड जे तयार होणार आहे ते कसं होणार आहे टाइम व्हॅरिंग दॅट मीन्स इट इज नॉट स्टॅटिक मग अशा मॅग्नेटिक फील्डला आपण मॅग्नेटोस्टॅटिक फील्ड म्हणता येणार नाही मग मॅग्नेटोस्टॅटिक फील्ड इफ यू वॉन्ट टू क्रिएट देन द करंट कॅरिंग कंडक्टर मस्ट हॅव डीसी करंट फ्लोइंग कॅरिंग ऑर गोईंग थ्रू इट ठीक आहे तर असं आहे मॅग्नेटोस्टॅटिक फील्ड तर आपल्याला ते थर्ड युनिट मध्ये बघायचं जे आहे थर्ड युनिट ऑन मॅग्नेटोस्टॅटिक फील्ड
And in the previous lectures, I also discussed what is the difference between electrostatic field and magnetostatic field. काय डिफरन्स असतो रे? इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड कोण तयार करतं? इलेक्ट्रिक चार्ज, स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज. आणि मॅग्नेटिक फील्ड तयार कोण करतं? डीसी करंट. ठीक आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड मध्ये कोणते कोणते पॅरामीटर्स आपण शिकलो? इलेक्ट्रिक फोर्स एफ बार, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई बार, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी डी बार, ओके, आणि इलेक्ट्रिक फ्लक्स सुद्धा बघितलं साय, अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण बघितलं व्ही. ठीक आहे. किती पॅरामीटर बघितले? एफ बार, ई बार, डी बार, ओके, अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड इलेक्ट्रिक वर्क डन. पाच पॅरामीटर तर कमीत कमी आपण बघितले. याच्या व्यतिरिक्त आपण एप्सिलॉन बघितलं. एप्सिलॉन, एप्सिलॉन म्हणजे काय? परमिटिव्हिटी, परमिटिव्हिटी ऑफ द गिवन मीडियम. फॉर एक्झाम्पल, फ्री स्पेसची परमिटिव्हिटी किती होती? एप्सिलॉन झिरो. ती किती असायची? 10^-9 डिवाइड बाय 36 पाय. ओके, जशी हे पाच पॅरामीटर आपण बघितलेत इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये, इलेक्ट्रिक फोर्स, तसाच मॅग्नेटोस्टॅटिक्स मध्ये सुद्धा मॅग्नेटोस्टॅटिक फोर्स आहे. नंतर दुसरा पॅरामीटर आपण कोणता बघितला? कोणता बघितला? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बघितलं का नाही? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. मग इकडे सुद्धा मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी आहे. हा कसा, हा काय? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशाचं असतं? सिम्बॉल काय? ई बार. मग याचा याच्याकडे काय सिम्बॉल आहे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीला? एच बार. तिसरा पॅरामीटर कोणता आहे? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. इकडे सुद्धा थर्ड पॅरामीटर आहे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी डी बार ने दाखवतो, इकडे आपण मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बी बार ने दाखवणार. कळतंय का नाही? इकडे एफ बार, इकडे एफ बार, इकडे ई बार, इकडे एच बार इंटेन्सिटी, इकडे फ्लक्स डेन्सिटी डी बार, इकडे फ्लक्स डेन्सिटी बी बार. ओके, नंतर इकडे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे, तिकडे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे, सॉरी मॅग्नेटिक पोटेन्शियल आहे. फक्त सिम्बॉल वेगळे, म्हणजे कन्सेप्ट सेम आहे. तिकडे जो कन्सेप्ट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड मध्ये, तोच इकडे मॅग्नेटोस्टॅटिक फील्ड मध्ये कन्सेप्ट आहे. तिकडे इलेक्ट्रिक वर्क डन आहे, इकडे सुद्धा मॅग्नेटिक फील्डच्या विरुद्ध काम करण्यासाठी वर्क डन करावं लागतं. तिकडे वर्क डन कशामुळे केलं? आपण एखाद्या इलेक्ट्रिक फील्ड असं आहे आणि दुसरा एखादा चार्ज आपल्याला त्याच्या फील्डमध्ये न्यायचा आहे, इथून इथपर्यंत न्यायचा आहे, तर आपल्याला ह्या ह्या फील्डच्या विरुद्ध अपोजिट फोर्स लावावा लागतो चार्जला, तरच तो चार्ज इथून इथपर्यंत जाईल ना. फोर्स लावला तरच चार्ज इकडे ढकलला जाईल. कळतंय? म्हणजेच वर्क डन झालं त्यालाच काय म्हणतो आपण? इलेक्ट्रिक वर्क डन. तसेच गंमत आहे, मॅग्नेटिक फील्ड समजा असं आहे आणि दुसरा एखादा मॅग्नेटिक चार्ज तुम्हाला इथून तिथपर्यंत न्यायचा आहे, तर मग वर्क डन करावंच लागेल, फोर्स लावा लागेल. कोणाविरुद्ध? ह्या मॅग्नेटिक फील्ड विरुद्ध फोर्स लावून त्याला इथून इथपर्यंत आणावं लागेल. म्हणजेच काय? वर्क डन केलं आपण. म्हणजे तिकडे इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड मध्ये जे आपण कन्सेप्ट शिकलो तेच कन्सेप्ट इकडे मॅग्नेटोस्टॅटिक्स मध्ये आहे. तर मग इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड मध्ये आपण जे कन्सेप्ट शिकलो तेच जर इकडे लागणार असतील, तर ज्या मुलांचं तुमचं तिकडच्या इलेक्ट्रोस्टॅटिक मधलं ज्यांचं बुडालंय त्यांना मॅग्नेटोस्टॅटिक कळेल का? नाही कळू शकत, 100% नाही कळू शकत. आणि हा सब्जेक्ट काय पाठांतराचा नाही. सो यू हॅव टू बी व्हेरी सिरियस अँड कॉशियस अबाउट दिस थिंग्स. इफ इन केस एक्झाम इज शेड्युल्ड, देन वॉट यू विल डू? यू कॅनॉट डू एनिथिंग विद इन 10-15 डेज. यू कॅनॉट कवर द फंडामेंटल्स ऑफ दिस सब्जेक्ट. फॉर दॅट द प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ दिस सब्जेक्ट इज मस्ट, इट इज रिक्वायर्ड, इट इज कंपल्सरी, इट इज मॅन्डेटरी. Otherwise, you will not understand the rest of the concepts. And I already appeal you, this particular subject is calculus as well as conceptual. So, until and unless your concepts are clear, you will not get interest into this. Next point also, I urged you that this particular subject it's kept in GATE examination syllabus as well, GATE examination. And you all know the importance of GATE examination. So the fundamentals of electromagnetics
अबाउट इट यू मस्ट बी व्हेरी व्हेरी सीरियस. कन्सेप्ट आहे ते समजून घ्यायला हवे, पटकन समजून घ्यायला हवे. तर ठीक आहे, माझं सांगायचं काम आहे. बऱ्याच दिवस मी सांगितलं नव्हतं, मागे सांगितलं होतं, आता परत एकदा सांगितलं. आता परत काय सांगण्याची इच्छा नाही. तर त्याच्यामध्ये काय होतं, वेळ वाया जातो आणि मग मेन जे माझं टीचिंग कोर जे काम आहे ते बाजूला राहतं. इलेक्ट्रोस्टॅटिक्स आपण बघितलं, इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे पॅरामीटर्स आणि त्याचे बरोबर इक्विवलंट पॅरामीटर्स मॅग्नेटोस्टॅटिक्स मध्ये आहे. एफ बार एफ बार, ई बार एच बार, डी बार बी बार. इलेक्ट्रिक पोटेन्शियल तिकडे पोटेन्शियल, मॅग्नेटिक पोटेन्शियल इकडे इलेक्ट्रिक वर्क डन, तिकडे मॅग्नेटिक वर्क डन. आता आणखी एक डिफरन्स काय, इकडे इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आपण एप्सिलॉन बघायचो. एप्सिलॉन म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम, म्हणजे एप्सिलॉन पॅरामीटर खूप महत्वाचा असेल इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. सगळ्याच फॉर्म्युल्यांमध्ये तुम्हाला एप्सिलॉन दिसला असेल बघा. आता फॉर एक्झाम्पल ई बारचा फॉर्म्युला होता किंवा एफ बारचा फॉर्म्युला. एफ बारचा फॉर्म्युला काय होता, क्यू वन क्यू टू डिवाइड बाय फोर पाय एप्सिलॉन झिरो आर स्क्वेअर ए आर क्या, हा एफ बारचा फॉर्म्युला होता. तसाच ई बारचा फॉर्म्युला जर तुम्ही आठवला, इफ यू कॅन रिकॉल बॅक द फॉर्म्युला ऑफ ई बार ड्यू टू पॉइंट चार्ज, काय फॉर्म्युला होता तो, क्यू अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो आर स्क्वेअर ए आर कॅप. इवन तुम्ही डी बारचे फॉर्म्युले जरी बघितले, आता ऍक्च्युली ई बार पासून तुम्ही डी बार तयार करू शकता. व्हॉट इज दॅट रिलेशनशिप बिटवीन ई बार अँड डी बार, डी बार इज इक्वल टू एप्सिलॉन इन टू ई बार, डी बार इज इक्वल टू एप्सिलॉन इन टू ई बार. आठवत असेल तुम्हाला, रिकॉल करा सगळ्यांनी. ओके, कारण रिकॉल केल्याशिवाय ते शक्य नाही. आणि सगळं झालंय आपलं. देन वी ऑल्सो डिस्कस्ड, आणखी एक फॉर्म्युला बघितला, इलेक्ट्रिक वर्क डन. वर्क डनचा फॉर्म्युला आपण बघितला, आठवतंय का? वर्क डन इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ई बार मायनस क्यू इंटिग्रेशन ई बार डॉट डीएल बार. डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू इंटिग्रेशन ई बार डॉट डीएल बार. हा झाला वर्क डनचा फॉर्म्युला. आता या वर्क डन वरूनच आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल बनवलं होतं. हा जो क्यू होता राईट हँड साईडचा, तो आपण डब्ल्यू ला डिवाइड केला तिकडे नेऊन, अँड वी गॉट इलेक्ट्रिक पोटेन्शियल, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉइंट ए अँड पॉइंट बी. मग काय फॉर्म्युला होता व्हीचा, इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय होता? इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला होता मायनस इंटिग्रेशन ई बार डॉट डीएल बार. आता ई बार आणि डीएल बार हे काय झाले, व्हेक्टर, आणि त्या दोघांमध्ये काय डॉट प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट कसा मिळवायचा हे आपण ऑलरेडी बघितलंय. क्रॉस प्रोडक्ट कसा कॅल्क्युलेट करायचा ते आपण बघितलंय. वी ऑल्सो स्टडीड हाऊ टू यूज डेल ऑपरेटर फॉर्म्युला फॉर थ्री कॉर्डिनेट सिस्टम. आणि डेल ऑपरेटर वरूनच आपण चार ऑपरेशन बघितले होते. कोणते ऑपरेशन होते? डेल ऑपरेटर बरोबर व्हेक्टरचे दोन ऑपरेशन असायचे, एक तर डायव्हर्जन्स आणि कर्व. आणि स्केलर बरोबर दोन ऑपरेशन होते डेल ऑपरेटरच्या. डेल ऑपरेटरचं स्केलर बरोबर कोणते ऑपरेशन होते? एक ग्रॅडियंट आणि एक लॅप्लाशियन. तर ते सुद्धा आपण बघितलं. तर हे सगळे कन्सेप्ट आपल्याला युनिट टू मध्ये लागणार आहेत. ओके, सो दिस फंडामेंटल्स आर रिक्वायर्ड इन युनिट टू. सो दॅट मीन्स युनिट टू कन्सेप्ट आर डिपेंडंट ऑन द फंडामेंटल्स विच वी स्टडीड इन युनिट नंबर वन. युनिट वनचे कन्सेप्ट क्लिअर नसेल तर युनिट टू कळणार नाही. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स इफ यू डोंट अंडरस्टँड देन यू विल नॉट अंडरस्टँड मॅग्नेटोस्टॅटिक्स. ओके, तर आपण युनिट टूचा सिलेबस काय आहे ते एकदा आज डिस्कस करणार आहे. बिफोर दॅट आय वुड लाईक ऑल्सो लाईक टू टेल यू ऑर आय वुड लाईक टू रिकॉल द युनिट्स युनिट्स ऑफ व्हेरियस पॅरामीटर्स विच वी ऑलरेडी स्टडीड. आता समजा सगळ्यात पहिल्यांदा आपण कोणता पॅरामीटर बघितलाय, क्यू, इलेक्ट्रिक चार्ज क्यू. इट इज मेजर्ड इन कुलम. कुलम, ओके ओके. नेक्स्ट पॅरामीटर वॉज एफ बार, इलेक्ट्रिक फोर्स. इट इज मेजर्ड इन, यस, फोर्स इज मेजर्ड इन न्यूटन. न्यूटन, न्यूटन. नेक्स्ट पॅरामीटर वॉज ई बार, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इट इज मेजर्ड इन
जूल नहीं नहीं वोल्ट पर मीटर, वोल्ट पर मीटर, ई बार इज मेजर्ड इन वोल्ट पर मीटर. आणि तुम्ही आंसर द्यायला शिका, आंसर द्यायचं, चुकलं तर चुकू द्या, काय फरक पडत नाही. पण हे टू वे कम्युनिकेशन असले, तुम्ही उद्या इंडस्ट्रीमध्ये गेले ना, तुम्ही जर असे शांत बसून राहिले ना तर त्याचा काहीच उपयोग नसतो. उलट तुम्ही काय असले पाहिजे, तुम्ही बोलणारे असले पाहिजे, तुम्ही उत्तर देणारे असायला पाहिजे. चुकलं तरी चुकू द्या, आणि सिली क्वेश्चन असला तरी काय प्रॉब्लेम नाही, विचारायचं, काय फरक पडत नाही. पण टू वे कम्युनिकेशनला मार्केटमध्ये जास्त इम्पॉर्टन्स असतं, आणि ते स्किल तुमच्या सगळ्यांमध्ये इंजिनियर म्हणून असलं पाहिजे. आता जुन्या गोष्टी, जुने तुमचे समजा त्या चुका होत असतील, त्या सोडून द्यायच्या, पुढे चालायला शिकलं पाहिजे माणसाने थोडस. त्याच्यामुळे थोडस उत्तर द्यायचं. तर ई बारचं काय युनिट आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं? व्होल्ट पर मीटर. करेक्ट, आता व्होल्ट पर मीटर. नंतर पुढचा पॅरामीटर आहे डी बार, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. डी बार सांगा बरं, याचं काय युनिट आहे? कुलम पर मीटर स्क्वेअर. करेक्ट, कुलम पर मीटर स्क्वेअर. आता पुढचा पॅरामीटर विचारतो तुम्हाला, इलेक्ट्रिक फ्लक्स, सिम्बॉल आहे साय. इलेक्ट्रिक फ्लक्स, व्हॉट इज द युनिट? सांगता येईल का तुम्हाला, कोणाला? इलेक्ट्रिक फ्लक्स. आता मला सांगा, गॉस लॉचा फॉर्म्युला काय होता सगळ्यात पहिला? गॉस लॉ मध्ये तीन फॉर्म्युले आपण बघितले. गॉस लॉ चा स्टेटमेंट काय आहे? गॉस लॉ स्टेट्स दॅट द इलेक्ट्रिक फ्लक्स कमिंग आउट ऑफ एनी क्लोज्ड सरफेस इज एक्झॅक्टली इक्वल टू चार्ज एनक्लोज इन टू इट. म्हणजे एखाद्या व्हॉल्यूमच्या बाहेर किती फ्लक्स बाहेर पडन, एखाद्या अननोन व्हॉल्यूम आहे, समजा असा काहीतरी व्हॉल्यूम आहे, त्याच्या आतमध्ये काहीतरी चार्ज आहे. तर मी तुम्हाला विचारलं की या व्हॉल्यूमच्या, या वेगवेगळ्या आकाराचा कोणताही व्हॉल्यूम असतो, त्याच्या व्हॉल्यूमच्या बाहेर, या क्लोज सर्फेसच्या बाहेर किती फ्लक्स बाहेर पडन, इमॅजिनरी लाईन्स. फ्लक्स म्हणजे काय? इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय? इमॅजिनरी लाईन्स. तर किती फ्लक्स बाहेर पडतो? तर गॉसने काय सांगितलंय, या व्हॉल्यूमच्या बाहेर किती फ्लक्स पडेल, जेवढा त्या व्हॉल्यूमच्या आतमध्ये चार्ज असेल तेवढा. सरळ लॉजिकली मग आपला फॉर्म्युला, पहिला फॉर्म्युला काय होता गॉस लॉचा? इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू क्यू एनक्लोज्ड, किंवा क्यू साय इज इक्वल टू क्यू. मग क्यूचा युनिट काय आहे सांगा बरं? कुलम. मग व्होल्ट पर मीटर युनिट असेल? नाही नाही, क्यूचा युनिट जर फ्लक्स, क्यूचा युनिट जर कुलम असेल, आणि मग आपला फॉर्म्युला काय आहे? साय इज इक्वल टू क्यू साय, इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक चार्ज. मग याचा सरळ अर्थ आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स युनिट काय झालं? व्होल्ट पर मीटर. नाही ना रे, कुलम ना. अरे हे बघा, फ्लक्स आपला गॉस लॉ मध्ये पहिला फॉर्म्युला काय आला? फ्लक्स इज इक्वल टू क्यू साय इज इक्वल टू क्यू. मग क्यू चा युनिट जर कुलम असेल तर फ्लक्स युनिट आहे कुलम झालं ना म्हणून, का नाही? कळतंय का नाही? इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू क्यू म्हणजे साय इज इक्वल टू क्यू. मग क्यू चा युनिट जर कुलम आहे, मग फ्लक्स युनिट काय येईल? कुलम येईल ना. ओके बर, आता डी बार चा युनिट काय? मग कुलम पर मीटर स्क्वेअर. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्ही, व्ही चा युनिट काय आहे सांगा? व्होल्ट. व्होल्ट, करेक्ट करेक्ट, व्होल्ट. आता वर्क डन, डब्ल्यू वर्क डन, व्हॉट इज द युनिट ऑफ वर्क डन? जूल. जूल, करेक्ट करेक्ट. आता मी तुम्हाला विचारतो, तुमचा ऑडिओ चालूच राहू द्या, चुकलं तर चुकू द्या, काय अडचण नाही, आणि एकदम फ्रँक राहायचं लेक्चर मध्ये, काय एवढं घाबरायचं नाही, मी काय तुम्हाला काही खायला नाही आलो. ओके, तर आता मला सांगा, इलेक्ट्रिक फ्लक्स सिम्बॉल काय? साय. मग मॅग्नेटिक फ्लक्सचा सिम्बॉल काय? मॅग्नेटिक फ्लक्सचा सायच असतो, कळलं? बरं, इलेक्ट्रिक फ्लक्स युनिट काय मला सांगा पटकन. तुमचा ऑडिओ चालू राहत दोन तीन मिनिट. कुलम ना? आता लक्षात ठेवा, मॅग्नेटिक फ्लक्स युनिट काय असतो? वेबर. बर का? वेबर. तुम्हाला आठवतंय का थोडं? टेस्ला, वेबर अशी युनिट असायची 12वीला. सर टेस्ला, टेस्ला. हा टेस्ला, काय अडचण नाही, वेबर म्हणा, टेस्ला म्हणा, काय हरकत आहे ना. ओके, मग इलेक्ट्रिक फ्लक्स, इकडे इलेक्ट्रिक फ्लक्स, इकडे मॅग्नेटिक फ्लक्स. आता इकडे ई बार आहे, इलेक्ट्रिक, सॉरी इलेक्ट्रिक फोर्स आहे. इलेक्ट्रिक फोर्स युनिट काय आहे? न्यूटन. मग मॅग्नेटिक फोर्स युनिट काय असेल? न्यूटन. करेक्ट, न्यूटनच असेल. आता इकडे एक पॅरामीटर ई बार, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, आणि इकडे
इकडे आहे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी ई बार एच बार. आता ई बारचं युनिट काय रे? ई बारचं ई बार, ई बारचं युनिट काय? व्होल्ट पर मीटर ना. आता झालं ना आपलं पर मीटर. हा व्होल्ट. हा मग इकडं मला सांगा आता एच बारचं युनिट काय असेल मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीचं? हेन्री. नाही नाही, हे बघा इकडे काय व्होल्ट पर मीटर. मग इकडे काय असेल? व्होल्टच्या विरुद्ध काय असतं? व्होल्टच्या विरुद्ध करंट ना, एम्पियर ना. करंट एम्पियर पर मीटर. एम्पियर पर मीटर, करेक्ट, व्हेरी गुड. इकडे जर व्होल्ट पर मीटर असेल तर इकडे काय? एम्पियर पर मीटर. पुढे डी बारचं युनिट काय आपल्याकडे? डी बारचं कुलम. कुलम पर मीटर स्क्वेअर. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी डी बार युनिट इज कुलम पर मीटर स्क्वेअर. काय असेल? वेबर पर मीटर स्क्वेअर. करेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कारण इलेक्ट्रिक फ्लक्स आपण कुलम मध्ये मोजतो, मॅग्नेटिक फ्लक्स आपण वेबर मध्ये मोजतो, वेबर मध्ये. ओके, मग इकडे जर कुलम पर मीटर स्क्वेअर असेल डी बार तर इकडे काय असेल? वेबर पर मीटर स्क्वेअर. आता मला सांगा इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्ही इज मेजर्ड इन व्होल्ट, मग मॅग्नेटिक पोटेन्शियल कशात मेजर करायचं? करंट. नाही नाही, व्होल्ट मध्येच आहे, व्होल्ट मध्येच आहे. तुम्हाला कन्सेप्ट का? आता मला सांगा इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड मध्ये, इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड मध्ये कोणते लॉज आपण शिकलो? लॉज, हा लॉज, फंडामेंटल लॉज. कोणते कोणते लॉज झाले आपले इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये? एम्पियर सर्किट लॉ. नाही रे, नाही नाही, इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट नंबर वन मध्ये. बाईट सावर्ट लॉ. बॉस लॉ. बॉस लॉ. नाही, सगळ्यात पहिला लॉ कोणता झाला आपला? सगळ्यात पहिला कुलम्स लॉ. करेक्ट, कुलम्स लॉ. आणि दोन नंबर झाला, दोन नंबर झाला गॉस लॉ. बरोबर आहे ना? गॉस लॉ. हा करेक्ट, करेक्ट. आता मला सांगा मॅग्नेटोस्टॅटिक्स मध्ये सुद्धा दोनच लॉ आहेत, इकडे दोन लॉ, इकडे पण दोन लॉ. हा एक डिफरन्स आहे बरं का? इकडचा कुलम्स लॉ म्हणजेच इकडचा काय माहिती का? बायोट. एम्पियर सर्किट. नाही नाही, बायोट सावर्ट. बायोट सावर्ट. इकडचा कुलम्स लॉ म्हणजे इकडचा बायोट सावर्ट लॉ. करेक्ट. आता दुसरा इकडे गॉस लॉ आहे, मग इकडे कोणता असेल? एम्पियर सर्किट लॉ. एम्पियर सर्किट. म्हणजे बायोट, ज्याला बायोट सावर्ट लॉ समजला त्याला एम्पियर सर्किट लॉ पटकन समजतो, ज्याला कुलम्स लॉ कळला त्याला बायोट सावर्ट लॉ कळतो, ज्याला गॉस लॉ कळला त्याला एम्पियर सर्किट लॉ पटकन कळेल. ठीक आहे, तर मग आपण मॅग्नेटोस्टॅटिकच्या वेळेस आपण तिकडचं बघू, नंतर बघू, कारण ते युनिट नंबर तीन आहे. त्याच्यापूर्वी आपण युनिट नंबर टू आता थोडासा बघू. युनिट नंबर वन वॉज व्हेरी लेंदी, युनिट नंबर टू इज लिटल बिट स्मॉल. आता युनिट टू मध्ये खूप कमी कन्सेप्ट आहेत, वी कॅन व्हेरी इझिली कव्हर दिस पर्टिक्युलर युनिट इन 4 to 5 लेक्चर्स ऑर मॅक्सिमम 6 लेक्चर्स अँड देन वी विल गो टू युनिट नंबर थ्री. आता आपण आज काय करूया, सिलेबस फक्त बघू, युनिट टूचा सिलेबस आणि थोडंसं डिस्कस करू आणि थांबून घेऊया. ठीक आहे, आता आपण सिलेबस बघू. सो दिस इज द सिलेबस ऑफ युनिट नंबर टू. द सिलेबस कंटेन्स द कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड विच वी ऑलरेडी डिस्कस. फ्री स्पेस मध्ये इलेक्ट्रिक फील्ड कसं असतं काय आपण ते बघितलं ऑलरेडी. देन वी विल डिस्कस लिटल बिट कन्सेप्ट ऑन कंडक्टर मीन्स व्हॉट, डायलेक्ट्रिक म्हणजे काय, पोलरायझेशन म्हणजे काय असतं. ओके, पोलरायझेशन तर तो एक कन्सेप्ट आहे, छोटा कन्सेप्ट आहे, थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, नो डेरिवेशन, नो प्रॉब्लम. इलेक्ट्रिक फील्ड इन मल्टिपल डायरेक्ट्रिक्स, दिस इज ऑल्सो थेरॉटिकल कन्सेप्ट. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू? बाउंड्री कंडिशन. रिमेंबर, सगळ्यात महत्वाचा पॉइंट ह्या युनिट टू मध्ये असेल तर तो बाउंड्री कंडिशन आहे. म्हणजे याच्यावर हमखास क्वेश्चन येतो. आता बाउंड्री कंडिशन दोन प्रकारच्या दिसतात, तीन प्रकार आहेत. डायलेक्ट्रिक डायलेक्ट्रिक बाउंड्री कंडिशन, कंडक्टर डायलेक्ट्रिक बाउंड्री कंडिशन. तर हा पॉइंट लक्षात ठेवा. आय गिव इट एज 3 star टू दिस पर्टिक्युलर पॉइंट. आय विल गिव 3 star टू दिस पॉइंट. सो दॅट मीन्स इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. देन आय विल गिव 1 star टू दिस पर्टिक्युलर पॉइंट, पॉइजन्स अँड लॅपलास इक्वेशन. 1 star टू दिस पॉइंट. अँड आय विल गिव 2 points टू दिस कॅपॅसिटन्स सिलॅबस पॉइंट. म्हणजे कॅपॅसिटन्सला मी 2 star देईल, याला मी 1 star देईल, याला 3 star देईल, किंवा इव्हन याला मी 4 star पण देऊ शकतो.
म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा पॉइंट किती महत्वाचा असेल. या पोलरायझेशन जो कन्सेप्ट दिसतोय मी याला एक किंवा दोन स्टार देऊ शकतो, ठीक आहे. आणि या एनर्जी डेन्सिटीला मी एक किंवा दोन स्टार देईल. म्हणजे तुमच्या लक्षात येईल सिलेबसचे पॉइंट्स कोणते कोणते महत्वाचे आहेत फ्रॉम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. यू पॉइंट पोलरायझेशन 1 स्टार, बाउंड्री कंडिशन्स 3 टाइप्स ऑफ बाउंड्री कंडिशन्स आर देअर इन सिलेबस, 4 स्टार और 5 स्टार, पॉइजन्स अँड लॅपलास इक्वेशन, व्हेरी स्मॉल डेरिव्हेशन, 5-6 लाईनचं डेरिव्हेशन आहे आणि हे सुद्धा डेरिव्हेशन आहे, याच्यावर डेरिव्हेशन पण असतं आणि प्रॉब्लेम पण येतो, याच्यावर फक्त थेरॉटिकल क्वेश्चन येईल. पॉइजन्स अँड लॅपलास इक्वेशन 4-5 लाईनचं डेरिव्हेशन आहे, ते तुम्हाला डिराईव्ह करायला विचारतील. कॅपॅसिटन्स, हे तुम्हाला कॅपॅसिटन्स इक्वेशन डिराईव्ह करायला लावतील किंवा प्रॉब्लेम छोटासा येईल. एनर्जी डेन्सिटी थेरॉटिकल कन्सेप्ट, म्हणजे मोजून किती पॉइंट्स आहे, 1, 2, 3, 4, 5 पॉइंट्स. तर 5 पॉइंट्स तुम्ही एकदम आरामशीरपणे करू शकता युनिट नंबर 2. ओके, आता त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस सांगायचं ठरला तर पोलरायझेशन मीन्स व्हॉट सांगता येईल का कोणाला शॉर्टकट मध्ये, किंवा बाउंड्री कंडिशन म्हणजे नेमकं काय असणार आहे. बाउंड्री कंडिशन म्हणजे काय असते बघा, अशी एक बाउंड्री, सपोज इकडं पहिलं मीडियम आहे आणि इकडं दुसरं मीडियम आहे. बाउंड्रीच्या ह्या बाजूला एक मीडियम, दुसऱ्या बाजूला दुसरं मीडियम. तर बाउंड्रीच्या पहिला, फर्स्ट मीडियम कॅन बी युअर डायलेक्ट्रिक, सेकंड मीडियम कॅन बी युअर डायलेक्ट्रिक. सो इट इज अ डायलेक्ट्रिक डायलेक्ट्रिक बाउंड्री. ओके, बाउंड्री बिटवीन 2 डायलेक्ट्रिक्स. किंवा हा फर्स्ट मीडियम कॅन बी कंडक्टिंग मीडियम, सेकंड मीडियम कॅन बी डायलेक्ट्रिक मीडियम. सो इट इज अ कंडक्टर डायलेक्ट्रिक बाउंड्री. और समटाइम्स फर्स्ट मीडियम इज डायलेक्ट्रिक एंड सेकंड मीडियम इज फ्री स्पेस, मग ही कोणाची बाउंड्री झाली, कंडक्टर सॉरी फ्री स्पेस अँड डायलेक्ट्रिक बाउंड्री, बाउंड्री बिटवीन डायलेक्ट्रिक मीडियम अँड फ्री स्पेस. तर तुमच्या लक्षात आलं का कोणत्या कोणत्या बाउंड्री कंडिशन सिलेबसमध्ये आहे. मग 1 इज बाउंड्री बिटवीन डायलेक्ट्रिक मीडियम अँड सेकंड डायलेक्ट्रिक मीडियम, दुसरी काय आहे, कंडक्टर अँड डायलेक्ट्रिक बाउंड्री, बाउंड्री बिटवीन कंडक्टिंग मीडियम अँड डायलेक्ट्रिक मीडियम. थर्ड बाउंड्री कंडिशन कोणती सिलेबसमध्ये, डायलेक्ट्रिक डायलेक्ट्रिक बाउंड्री बिटवीन 2 डायलेक्ट्रिक मीडियम. ठीक आहे,